नमस्कार वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी आपल्या या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तलाठी भरती जी येणार आहे डिसेंबर किंवा जानेवारी दोन हजार तेवीस जानेवारी किंवा डिसेंबर दोन हजार बावीस याची जाहिरात येऊ शकते सरकारनी सांगितलं आहे जुन्या जागा किती आहेत किंवा जागा रिकाम्या किती आहेत त्याचा अहवाल वगैरे पाठवा तर नेमका मुद्दा एक सर आता जाहिरात येणारच आहे दोन हजार तेवीसमध्ये नियुक्तीपत्र तुम्हाला दिलं जाईल नेत्याच्या मंत्र्याच्या हातानुसार हातातून आणि तुम्हाला, पद भरती पद भरती तुम्हाला ते पदभरती केली जाईल म्हणजे पदभरती केली जाईल नियुक्तीपत्र फोटो काढून तुम्हाला नियुक्तीपत्र दिलं जाईल पण मग मुद्दा आहे सर नियुक्तीपत्र मिळवायचं आहे लागायचं आहे मग जागा तर आहेत ज्या यायच्या ते येतील ते काम सरकारचं आहे आमचं काम आहे अभ्यास करायचं आहे आपलं जसं व्हिडिओचे थमनेला आहे त्याच्यात मी सांगितलं अभ्यासक्रम किंवा पदं किती रिक्त आहेत किंवा परीक्षा कोण घेणार तर ती महत्त्वाची गोष्ट आहे अगदी कमी वेळेत तुम्हाला सांगतो आता मुद्दा आहे सर अभ्यासक्रम अभ्यासक्रम सगळ्यांना माहिती आहे काय माहिती आहे की पंचवीस पंचवीस पंचवीसचा लॉट असतो पण मुद्दा आहे की मार्क कुठे कटतात किंवा मार्क किंवा आता नेमकं काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे अभ्यासक्रम आहे काय आहे मराठीवरती पंचवीस प्रश्न आहेत आणि पन्नास मार्क आहेत म्हणजे एक शंभरच प्रश्न असतील पूर्ण चार विषयाला शंभर प्रश्न असतील पण दोनशे मार्क असतील दोन मार्काला एक प्रश्न असेल ओके सर हे कळालं विषय क्लोज आता मराठीवरती किती प्रश्न येतील सर मराठीवरती पंचवीस प्रश्न येतील आता माझं तुम्हाला एक सांगणं आहे आजपासून जरी परीक्षेमध्ये उतारा येऊ की न येऊ हो मराठीचा तरी त्याची तयारी करायला लागा आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्न आहे जरी एक्झाममध्ये उद्या उतारा दिसला नाही मराठीचा किंवा इंग्लिशचा तरी तुम्ही आत्तापासून आपल्या टेलिग्राम चॅनलला खाली लिंक असेल तिथे मोफत उतारे उपलब्ध आहेत ओके चला जमलं कार्यक्रम बाकी मग तुम्ही मराठीचं व्याकरण काय त्याच्यात अजून डिपली काय करायचं आहे मी तुम्हाला ते नंतरच्या व्हिडिओत सांगेल मुद्दा काय अजून इंग्लिश इंग्लिशचाही काय करायचं आहे इंग्लिशचाही एक एक उतारा दररोज सोडवायचा आहे किंवा दोन दिवसाला एक सोडवायचा आहे सोपा असतो अवघड नसतो ओके तर मुद्दा आहे सर मराठीचा आणि इंग्लिशचं ओके मी खाली सांगणार आहे तुम्हाला अजून तयारी काय करायची मराठीसाठी तुम्ही एक उतारा आतापासून सोडवायचा आहे इंग्लिशचाही सोडवायचा आहे मराठीसाठी तुमच्याकडे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक दोन्हीपैकी एक इंग्लिशसाठी पण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणि याच्यासाठी जुना जुने प्रश्नपत्रिका कुठले याच्या आधी दोन हजार एकोणीसला जूनमध्ये झाली होती तलाठी भरती त्याचे पूर्ण जवळपास एक हजार पेजेसचं आपल्याखाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे की आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे ते तेथे तुम्हाला हे फ्रीमध्ये टेस्ट पेपर उपलब्ध असतील ते प्रिंट करायचे आणि दररोजचा एक पेपर बघायचा बाकी तुमचं टेन्शनच नसेल म्हणजे मराठीसाठी पंचवीस प्रश्नासाठी दररोज एक उतारा सोडवा मराठीसाठी पुस्तक आहे मोरा सरांचं पुस्तक किंवा बाळासाहेब सरांचं पुस्तक दोन्हीपैकी एक घेऊ शकता आणि सोबत जुने प्रश्न बघायचे आहेत ओके फिनिश त्याच्यानंतर इंग्लिश इंग्लिशमध्ये पंचवीस प्रश्न असतील ओके तर त्याच्यात उत्तरं दररोज एक सोडवा एक्झाममध्ये आला तर चांगलं आहे नाही आला तर काही टेन्शन घ्यायचं नाही ओके आता मुद्दा आहे सर गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरती किती प्रश्न येतील त्याच्यावरती पण पंचवीस प्रश्न येतील पण याच्यातले काय करा की सगळेच टॉपिक करायला जाऊ नका म्हणजे जे तुम्हाला सोपे जमतात ते आता लवकर कवर करून घ्या आणि काही फॉर्म्युले आहेत ते प्रत्येक टॉपिकचे फॉर्म्युले लिहून घ्या जुने जे प्रश्नपत्रिका आहेत तलाठीच्या त्या पूर्ण सोडवा आणि नंतर मग मार्केटमधलं पुस्तक घ्या म्हणजे कळेल की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आहे आता या पूर्ण विषयाचं ॲनालिसिस म्हणजे मराठीचे कुठल्या टॉपिकवरती आजपर्यंत प्रश्न आले इंग्लिशच्या कुठल्या टॉपिकवरती आजपर्यंत प्रश्न आले गणित आणि बुद्धिमत्तेच्या टॉपिकवरती कु खु, कुठून प्रश्न आले सगळं सांगणार आहे ओके ते झालं गणित बुद्धिमत्ता सगळ्यात नंतर आहे सामान्य विज्ञान स सामान्य ज्ञान बरा चुकायचं नाही काय सामान्य ज्ञान त्याच्यावरती पंचवीस प्रश्न येतील आम्हाला माहीत आहे सर पंचवीस प्रश्न येतात पन्नास मार्काला आहे पण याच्यात काय येतं हे बऱ्याच जणांना कळत नाही तर तुम्ही लिहून घेऊ शकता हे लिहून घ्या हे बाकीचं काही नाही याच्यामध्ये कुठले सी येतील याच्यात इतिहास येईल तुम्हाला आधुनिक भारताचा महाराष्ट्राचा येईल समाजसुधार समाजसुधारक जे आहेत आपल्या महाराष्ट्राचे शंभर टक्के त्याच्यावरती प्रश्न आहे आधुनिक भारताचा इतिहास शंभर टक्के प्रश्न आहे महाराष्ट्राचा इतिहास शंभर टक्के प्रश्न आहे आणि दररोजचे एक समाजसुधारक एवढे महान समाज सुद समाजसुधारक आपल्या इथे झालेले आहेत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेले आहेत दररोजचा एक समाजसुधारक जरी वाचला तर परीक्षेत मार्क तर पडतील आपली बुद्धी पण सुधरेल ओके त्याच्यानंतर भूगोल तात्याचा ठोकळा इतिहाससाठी तात्याचा ठोकळा वापरा भूगोलसाठी तात्याचा ठोकळा वापरला पॉलिटीसाठी राज्यशास्त्रासाठी तात्याचा ठोकळा एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा वापरायचा ओके okay. पुन्हा चालू घडामोडीसाठी तुम्ही मार्केटमधलं कुठलंही मॅग्झिन घेऊ शकता किंवा त्याच्यावरती पण आपण येणाऱ्या काळात भरपूर प्रश्न देणार आहोत देणार आहोत बघा तुम्ही येणाऱ्या काळात आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या काळात तुम्हाला भरपूर फ्रीमध्ये पण आपल्या यूट्यूब चॅनलला भरपूर गोष्टी मिळतील सामान्य विज्ञान फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्समध्ये काय एकदम आवड नाही विचारत मागच्या वेळेस तर फक्त युनिट विचारले होते सी जी एस एम एस असे छोटे छोटे प्रश्न असतात काही थोडेसे अवघड असतात इतकं अवघड नसतं ते पण कुठून वाचायचं आहे एकनाथ पाटील पाटील त्याचा ठोकळा सध्या वापरायचा आहे आणि जुने प्रश्न बघायचे आहेत एक हजार पेजेसची पी डी एफ आहे ती प्रिंट करायची किंवा मार्केटमधलं कुठलंही प्रिव्हिएश इयर असणारे तलाटीचे सगळे पेपर असणारे ते प्रश्नपत्रिकेचं पुस्तक विकत घ्यायचं आणि ते वाचायचं ओके तर हे मुद्दा झाला सर शंभर प्रश्न याच्यावरती तलाटीचे आहेत दोनशे मार्काचं हे आहे अजून आता याच्यावरती याच्यात कुठले कुठले टॉपिक करायचे याच्यात कुठले याच्यात कुठले प्रत्येक गोष्ट मी सांगणार आहे सध्या फक्त इंट्रोडक्शन आणि एक जागा वगैरे किती अभ्यासक्रम किती हे सांगितलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही आपलं चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आता मुद्दा आहे सर एकूण पदं किती रुक्त रुक, होते आता हे तर मी पहिल्यांदाच सांगायला पाहिजे रुक, होतं पण तुम्ही यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ बघितले असतील त्याच्यामुळं मी आधी कामाचं बोललो आहे आता बिनकामाचं नाही हे पण कामाचंच आहे पण हे आपल्या हातात नाही आहे हे सरकारच्या हातात आहे आपल्या हातात हे होतं हे मी तुम्हाला सांगितलं आहे आता तुम्ही मग जागा किती आहेत जागा चार हजार एकशे बावीस रिकाम्या आहेत किती आहेत रिकाम्या आहेत हो सर मग सर मी कुठल्या विभागातून भरू सध्या सगळ्यात जास्त जागा कुठे रिकाम्या आहेत नाशिकमध्ये एक हजार पस्तीस आता ह्या चार हजार एकशे बावीसपैकी सरकार किती भरणार आहे हजारची काढेल दोन हजार तीन हजार चार हजार ते सरकारवरती डिपेंड आहे त्याच्यात विचार करून म्हणजे युगच विचार करत बसू नका किती येतील अरे सरकार किती काढल मग त्याच्यातच आठ दिवस गेले इकडे कामाला लागा ओके याचा विचार नका करू म्हणूनच मी इकडे लिहिलेलं आहे इकडून व्हिडिओची सुरुवात केलेली आहे ओके त्याच्यानंतर नाशिकमध्ये सर्वात जास्त आहेत एक हजार पस्तीस छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जुनं नाव आता नाव काय छत्रपती संभाजीराजेनगर तो विभाग म्हणजेच कुठला छत्रपती संभाजीनगर विभाग जे औरंगाबाद विभाग त्याच्यामध्ये चारशे सत्याऐंशी जागा आहेत त्याच्यानंतर पुणे विभाग त्याच्यामध्ये सातशे शेहेचाळीस जागा आहेत कोकण विभाग सातशे एकतीस नागपूर पाचशे साठ आणि अमरावती एकशे त्र्याऐंशी जर थोडंसं चुकलं असेल तर मागे कमी जास्त समजून घ्या ओके एक अशा जागा जवळपास रिक्त आहेत आता हे फॉर्म भरायचं आहे कुठून भरायचं आहे मी ते नंतरच्या याच्यात बोलतो किंवा याची एक पी डी एफ पण आहे गव्हर्मेंटचं पण एक पी डी एफ आहे तर ती पी डी एफ पण आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल की तुम्ही जॉईन करू शकता किंवा आपलं ॲप्लिकेशन पण आहे त्याच्यावरती पण तुम्ही जॉईन करू शकता ओके तर हे मुद्दे झाले हे सहा विभाग आहेत तर या सहा विभागात चार हजार एकशे बावीस जागा आहेत ओके आता मुद्दा आहे महत्त्वाचा आहे सर जागा बघितल्या अभ्यासक्रम बघितल्या जागा बघितल्या आता परीक्षा कोण घेणार आहे परीक्षा आय बी पी एस घेईल की टी सी एस घेईल की कोण घेणार आहे किंवा नेमका अप्रोच कसा समजून घ्यायचा आहे कोणी पण परीक्षा घेऊ सर आपल्याला तर पोस्ट मिळवायचीच आहे मग टेन्शन ते घ्यायचं नाही कोण घेईल पण त्यांचा पॅटर्न आपल्याला समजून घ्यायचा आहे मग पॅटर्न समजून घ्यायचं आहे ठीक आहे आय बी पी एस नाही तर टी सी एसपैकी एक घेणार म्हणजे परीक्षा पारदर्शक होणार घोटाळे होणार नाहीत ओके मुद्दा आहे सर ओल्ड प्रिव्हियस पेपर्स कुठे मिळतील त्याच्या पी डी एफ आहे ते विकत आहेत का नाही आहे त्याची पी डी एफ फ्री उपलब्ध आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असेल किंवा ॲप्लिकेशनची लिंक असेल किंवा अगदीच सापडत नाही मला व्हॉट्सअपवरती खाली मोबाईल नंबर दिसतो आहे त्याच्यावरती तू मॅसेज करू शकतो वेळ लागेल रिप्लाय द्यायला पण शंभर टक्के रिप्लाय देईल महत्त्वाचा मुद्दा आहे सर मग ते टेलिग्राम चॅनलला कुठे मिळतील फाईल सेक्शन आहे टेलिग्राम चॅनलला खाली लिंक आहे की ॲपची पण लिंक खाली आहे तिथे ॲपमध्ये फ्री मटेरियलमध्ये ती पी डी एफ मिळून जाईल ओके फ्री आहे मुद्दा आहे सर मग तुम्ही इथे सांगितलं सामान्य ज्ञानसाठी कुणाचा ठोकळा वापरायचा आहे परत एकदा सांगा एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा वापरायचा आहे ते लेटेस्ट घ्या सर माझ्याकडे जुना एकनाथ पाटील तात्यांचा ठोकळा आहे तोच वापरू का हरकत नाही लगेच नवीन घ्यायची गरज नाही त्याच्यात जे करंट आहे ते दुसऱ्या विद्यार्थ्याच्या किंवा दुसऱ्या तुझ्या मित्रामैत्रिणींच्या त्या पुस्तकातून तू तु वाचू शकतो ओके टेन्शन नाही घ्यायचं जुनं आहे ना जुना त्याच्यात तु बदलणार काय त्याच्यात फक्त चालू घडामोडी बदलेल बाकी करंटच्या रिलेटेड काय असेल ते इतिहास बदलणार आहे का भूगोल बदलणार आहे का काहीच नाही काय बदलेल भूगोलमध्ये राष्ट्रीय महामार्गांचा नंबर बदलेल तेवढंच बदलेल नद्यावध वगैरे काय इकडच्या तिकडे झाल्या का काहीच नाही ओके तर ते आहे इंग्लिश मी म्हणजे सांगितलं होतं सर की तुम्ही उतारा दररोज एक एक सोडवा आम्ही सोडवतो आहे पण आत्ता सांगा की ग्रामर आधी की शब्दार्थ आधी मी म्हणतो शब्दार्थ आधी ते पण कुठले प्रिवियस इयरला जेवढे केवढे शब्दार्थ आलेत ते त्याचे एक बुकच तू बनवायचं स्वतःचं समानार्थी शब्द आले समानार्थीचं एक हे कर काही पेजेस विरुद्धार्थी विहुधार्थी मराठी दोन्हीसाठी किंवा इंग्लिशसाठी आधी मग काही हुक्या आल्या असतील मग कुठल्या कुठल्या टॉपिकवरती आर्टिकलवरती प्रश्न आला आहे मग आर्टिकल टॉपिक कर शब्दार्थ करणं गरजेचं आहे कारण की शब्दार्थ एका महिन्यात होत नसतात त्याला वेळ लागत असतो ओके तर त्या गोष्टी तू करायच्या आहेत बाकी अजून डीपली कुठले टॉपिक करायचे आहे सिनोनिम्स कुठले करायचे आहे किंवा अजून ते सॉर्ट आऊट करून पण देण्याचं काम मी करणार आहे ओके त्याला वेळ लागेल मग नक्कीच ते उपलब्ध करून देई देईल मी शंभर टक्के देईल अजून मुद्दा आहे सर मग गणित आणि बुद्धिमत्ताचं काय करू ओके तर पूर्णपणे प्रिव्हियस इयरचे प्रश्न पहिल्यांदा सोडवायचे याचे ओके कुठल्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आलेत तोटावरती आलाय का ओके किंवा अजून प्रॉफिट लॉस आहे का त्यालाच हे किंवा पर्सेंटेज आहे का किंवा अजून वयाचं आहे का वेगवेगळे गणित असतात सोपे असतात काहीच आवड नसतं पण त्याची लिस्ट तुझ्याकडे पाहिजे ते जुने प्रश्नपत्रिका तुझ्याकडे पाहिजे मग ते पूर्ण गणितं तू सोडवलेले पाहिजे मग त्या टाईप कर एक पाच पाच टाईप प्रत्येक टाईपच्या कर म्हणजे प्रत्येक चॅप्टरच्या पाच पाच टाईप करायचे आहेत ओके सूत्र जे आहेत नफे तोट्याचे सूत्रं आहेत किंवा व्याजाचे आहेत सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट असेल सरळ व्याजच्या क्रवाळ व्याज त्याचे फॉर्म्युले लिहून काढ ते फॉर्म्युले दररोज वाच म्हणजे परीक्षेपर्यंत गणित म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आहे की या गणितात तुझे मार्क चुकणारच नाहीत अतिघाई केली तरच चुकेल तू अशा रीतीनं आपण ती तयारी पण करून घेणार आहोत मराठी असेल इंग्लिश इंग्लिश अस इंग्लिश असेल किंवा गणित बुद्धिमत्ता असेल याच्यात एखादा दोन एखादा दोन प्रश्न चुकतो जास्त चुकत नाही सर स्कोर किंवा पोस्ट मिळवण्याचं की कुठं आहे हे तिन्हीमध्ये आउट ऑफ मार्क जवळपास भेटतात एखादा एखादा दोन दोन सोडून देतो आपण अपवाद इथे आउट ऑफ मिळत नाहीत इथे जास्तीत जास्त सर स्कोअर केला तर तिथे पोस्ट मिळते ओके कट ऑफच्या चार मार्क पुढे जायचं असेल तर इथं आउट ऑफ वगैरे घ्यायचं एक दोन एक दोन प्रश्न चुकतात पण इथे जास्तीत जास्त जर मार्क मिळवायचे असतील तर एकनाथ पाटील पाटील तात्यांचा ठोकळा जुन्या प्रश्नपत्रिका आणि मी अजून इतिहासमध्ये महत्त्वाचे मुद्दे देईल भूगोलमध्ये महत्त्वाचे मुद्दे देईल प्रत्येक जुने प्रश्न मी स्वतः ॲनालिसिस करणार आहे ते ॲनालिसिस करून एक पूर्ण या विषयात एवढे पॉईंट शंभर टक्के परीक्षेला जायच्या आधी किंवा आपली जी काही बॅच वगैरे असेल भविष्यामध्ये आता जाहीर करत नाही त्याच्याबद्दल त्या बॅचमध्ये ते संपूर्ण गोष्टी मिळून जातील नॉमिनल फीजमध्ये ती उपलब्ध असेल ओके त्याच्यामुळे आपलं चॅनल हे कर आणि सबस्क्राईब करा तुम्ही आणि आपल्या व्हॉट्सअप व्हॉट्सअप क्रमांक आहे जो खाली त्याच्यावरती पण तुम्ही मेसेज घेऊ शकता करू शकता आणि आपल्या याच्यावरती व्हॉट्सअपवरती वर मेसेज करा तुमचं नाव वगैरे पाठवा म्हणजे माझा नंबर सेव्ह होईल आणि माझे स्टेटस पण तुम्हाला दिसतील ओके तर ह्या गोष्टी होत्या अभ्यासक्रम पूर्ण बघितला टी सी एस घेणार आहे का आय बी पी एस घेणार आहे जे घेईल ते घेईल त्याचा पॅटर्न आपण मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगितली सध्या उतारे सोडवायला सुरुवात करा ओके उतारे उपलब्ध करून दिलेले आहेत एम पी एस सीचे सोपे सोपे उतारे असतात ते किंवा अजून मी काही माझ्याकडून उतारे देईल ते जनरल सोडवायचे टेन्शन घ्यायचं नाही वेळ आहे आपल्याला एक्झाममध्ये मुद्दा आहेस टी सी एस घेणार की काय ते आपण सांगणार त्याच्याबद्दल त्या पॅटर्नबद्दल आपण अजून तयारी करून घेणार पण मागचे जे जुने प्रश्न होते त्याचं ॲनालिसिस आणि आपल्या विभागानुसार सर्व जागा किती होत्या चार हजार एकशे बावीस आणि आपल्या सहा विभागानुसार किती कुठल्या जागा होत्या फॉर्म मग याची पात्रता काय वगैरे वगैरे एखादा व्हिडिओ परत बनवेल ओके तर ही माहिती आवडली असेल तर आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा काय वाटलं असेल अजून खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूयात आपण तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच थँक्यू धन्यवाद